नमस्कार आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे राज्यातील सुमारे दीडशे नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार असून तेवीस ऑगस्ट पासून निवडणुकीच्या पूर्वतयारीला सुरुवात होणार आहे राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रभागनिहाय प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यात डिसेंबर दोन हजार एकवीस ते फेब्रुवारी दोन हजार बावीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतींचा समावेश आहे प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिद्ध केलेली दोन हजार अकराची लोकसंख्या विचारात घेतली जाणार असून एक सदस्य प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे दोन हजार अकरा जनगणनेची आकडेवारी व वा नकाशे गोळा करावेत त्यानुसार सदस्य संख्या निश्चित करावी कच्चा आराखडा तयार करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी संगणक तज्ज्ञ यांची मुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून अनेकदा चुका होतात राजकीय दबावाला बळी पडून प्रभागरचना केली जाते अशामुळे अनेक याचिका दाखल झाल्या आहेत काही याचिकांमध्ये अशा चुकीच्या प्रभागरचनेबाबत आदेश दिलेले आहेत यामुळे कच्चा आराखडा जतन करण्यात येईल व आरक्षण सोडतीच्या दिनांकापर्यंत याची गोपनीयता राखली जावी अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत प्रत्यक्ष प्रभाग रचना आरक्षण तसेच सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून लवकरच काढण्यात येईल असेही आयोगाने स्पष्ट केले आहे अधिक माहिती व बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद